सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा, धन्यवाद। सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना। मान तालुक्यात विवाहित महिलेनं आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गावालगतच्या तलावात उडी मारून स्वतःसह दोन चिमुकल्या मुलींचे जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली। आपली पत्नी व मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समजल्यानंतर पतीनेही स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे मान तालुक्यात मोठी खळबळ उडाली। विवाहित महिलेने स्वतःचे जीवन का संपवले हे अद्याप समजू शकले नाही। ही घटना धामणी तालुका मान येथे बुधवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली। ऐश्वर्या स्वप्नील चव्हाण वय 25, स्वरांजली स्वप्नील चव्हाण वय 6 वर्ष व शिवानी स्वप्नील चव्हाण वय 3 महिने अशी मृतांची नावे आहेत। तर स्वप्नील बापूराव चव्हाण वय वर्ष 30 असे मृत पत्नीच्या पतीचे नाव। या घटनेची नोंद मसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे।